विश्व 24 न्यूज, हरपल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। किरणळे येथील टाटा सोलर पॉवर कंपनीकडून हजारो झाडांची कत्तल, कारवाईस टाळाटाळ। प्रतिनिधी हनुमंत गोधे। अक्कलकोट तालुक्यातील किरणळे येथील टाटा सोलर पॉवर कंपनीकडून 800 एकरवर सोलर कंपनी असून 2 वर्षापासून काम चालू आहे। सध्या किरणळे येथील 100 एकर जमिनीची खरेदी किंवा भाडेतत्वावर घेऊन सोलर पॉवर कंपनी उभारणी चालू असून 100 एकरवरील हजारो झाडांची कत्तल केली असून अनेक झाडे हे 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। चंदन, आंबा, चिंच, लिंब असे अनेक प्रकारची झाडे कुठलीही परवाना न घेता कत्तल केलेली आहेत। याकडे वन विभागाकडून कारवाई झालेली असून जास्तीत जास्त दंड लावावे, मशिनरी जप्त करून दंड भरेपर्यंत टाटा सोलर पॉवर कंपनी बंद ठेवण्यात यावे अशी मागणी होत आहे। याकडे वन विभाग लक्ष देईल का? 800 एकरवरील झाडे किती आहेत असतील याचा हिशोब नाही। आता फक्त 100 एकरवर झाडे काढताना दिसले आहे। झाडांची कत्तल करून आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही। आर्थिक हितसंबंधामुळे 2 वर्ष कारवाई केलेली दिसत नाही। हजारो झाडांची कत्तल केलेल्या टाटा सोलर पॉवर कंपनीवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, मी हनुमंत गोधे, विश्व 24 न्यूज। परवा आम्ही इथं किरणळेच्या महारानावर आलो होतो। टाटा सोलर पॉवरनी हजारो झाडं काढलेत। स्वतःहून वन विभागाला तक्रार केल्यावर वन विभागाचे अधिकारी इथं येऊन सध्या कारवाई करत आहेत। त्यांचं सोलरवाल्यांचं हे मशीन आज चालू होतं। इथं एकच मशीन नाही, असे 4-5 मशीन चालू आहेत। इथं एक चालू आहे, रघून करावं तिथं जे मशीन चालू होतं। ते प्लांटकडे बी झूम करून दाखवा जरा। कमीत कमी 2000 एकरमध्ये हे प्लांट आहे आणि रोज त्यांचं शेतकऱ्याकडनं जमीन खरेदी करायचं, त्या जमिनीवरचे अनेक उच्चे मुळासकट त्यांनी काढून टाकत आहेत सध्या हे ऑपरेटरकडे। किती दिवस झाला हे काम चालू आहे? हा मशीनचा ऑपरेटर आहे। तू कोणाकडे काम करतो? कोणाकडे? राजकुमार सरकार। किती दिवस झालं हे मशीन चालू आहे? 4-5 दिवस। 4-5 दिवस बोललो का? 2 वर्ष। हे प्लांट एवढं मोठं 2-4-5 दिवसात झाले का तयार? 2-3 वर्ष। 8 एकर आणि 2 एकर आपलं मशीन येऊन 4-5 दिवस। असे किती मशीन आहेत इथं? काय माहिती मग इथं दिसून येत की रे? 4-4, 5-5 मशीन दिसून येत की? आहेत साहेब, ते दुसऱ्यांचं आहे। हे मशीन कोणाचं आहे? 4 दिवस झालं तू झाडच काढवला? नाही साहेब, दुसरं काम चालू होतं आपलं आज। दुसरं परत कुठलं काम चालू होतं? खटा मुरुम बी खोदूला तुम्ही? इथला मुरुम नाही, जमीन सपाट करू ला। हा खटा कशाला मारला? निसर्गाचा हानी करू ला तुम्ही? नाही। मग हे मशीन मग झाड कशाला काढू ला? इथला तू परमिशन दिलंय का तुला झाड काढायचं उन्हे बघाने? बघा इथं काही शेतकरी बी आहेत। किती दिवस झाले हे झाड काढून? बोल बोल, काय नाही बोल। 5-6 दिवस। किती मशीन आहे चालू आहे तिथं? 5-6 मशीन। 2 वर्ष। 8 सेक्टर मध्ये प्लांट झाला। किती दिवस झाला हे प्लांट? 2 वर्ष। 2 वर्ष। 8 सेक्टर मधलं झाड काढले? काढले। किती काढलेत मामा? ते 8 सेक्टर मध्ये सगळे झाड काढले। किती वर्षाचे झाड होते? 2 एकर मध्ये किती झाड होते अंदाजे? 2 एकर मध्ये भरपूर झाड होते। भरपूर होते? भरपूर अंदाज तर लावता येणार नाही, पण भरपूर होते। कुठले कुठले होते? आपल्या कडुलिंबाचे, अजून आंब्याचे होते काही। बघा शेतकरी सांगूलेत आता परत 2 एकर खरेदी केलेत। त्याच्या अगोदर 2 एकर खरेदी करून त्यांनी एवढा मोठा प्लांट उभा केलेला आहे। ह्याच्या अगोदर 2 वर्षापासून असला मोठा प्लांट त्यांनी उभा केलेत।
इथं रोज खोदाई होते, रोज झाडं काढल्या जाते, कुठल्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही, कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. सोलर वाल्यांना इथं बोलून घ्या म्हटलं तर कोणी बोलून ते घ्यायला तयार नाहीत. एवढा दिवस झाले, 2 वर्ष झाले, वनराईचं त्यांनी किती नुकसान केले विचार करा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.